दत्तप्रभूंच्या दैनंदिन दिनक्रमातील महत्वाचं क्षेत्र म्हणजे बीडच्या पांचाळेश्वर मधलं आत्मतीर्थ. श्री ज्ञानेश्वर माऊलींना याच आत्मतीर्थात साक्षात दत्तप्रभूंनी दर्शन दिलं होतं. बीडच्या या पांचाळेश्वर क्षेत्री दत्त महाराज माध्यान्हवेळी भोजनासाठी येतात अशी अजूनही दत्त भाविकांची श्रद्धा आहे. या लागी परमेश्वर चरणांकित ते मोक्षदायक तीर्थ, तया माझी आत्मतीर्थ मुक्ती आणि भक्तीचे दायक. या श्लोकाप्रमाणे पुराणात उल्लेख असलेल्या आणि 800 वर्षापासून संपूर्ण भारत तसंच जगभरात ओळखलं जाणारं दत्तप्रभूंचं भोजन स्थान म्हणजे पांचाळेश्वर मधलं आत्मतीर्थ. बीडच्या गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या मधोमध असणारं दत्तप्रभूंचं हे स्थान विशेष प्रसिद्ध आहे. दत्तप्रभू दररोज 12:30 ते 12:30 या दरम्यान पांचाळेश्वर इथं भोजनासाठी येतात. वामकुक्षी घेऊन सायंकाळी माहूरला मुक्कामी जातात अशी आख्यायिका आहे. पुराणानुसार मध्य भारतातील तापी आणि पयोष्णी नद्यांच्या प्रदेशाला दंडकारण्य असं म्हटलं जायचं, तर रामायणामध्ये विंध्य आणि शैल पर्वता दरम्यानच्या प्रदेशाला दंडकारण्य म्हटलं जायचं. वायुपुराणात गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्या दंडकारण्यातून वाहतात असं म्हटलंय. पॅरिपल्स या पाश्चात्य विचारवंताच्या मतानुसार बीड, नगर, पैठण ही शहरं दंडकारण्यात यायची, म्हणजेच आजचं पांचाळेश्वर हे देखील दंडकारण्यात येतं. विज्ञानेश्वराला शेवटच्या याच्यामध्ये युद्धामध्ये ते घायल झाले होते आणि आपेगाव येथील विज्ञानेश्वराची माझी स्थापना व्हावी आणि माझं नाव राहावं असं सिद्धार्थ महाराजांना विनंती केल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ महाराजांनी त्यांना पायाच्या आज बी तिथं त्या लिंगाला दोन असे मुठी रोवलेल्या ओळखणी आहेत आणि तिथून सिद्धार्थ महाराजांनी तटीमुठीची साक्ष म्हणून तिथून पाणी काढलं, विज्ञानेश्वराला स्नान घातलं आणि तिथं त्यांची ती प्राणप्रतिष्ठा केली म्हणून विज्ञानेश्वर नाव हे ते आपेगावला पडलेलं आहे. त्रेतायुगामध्ये दंडकारण्य हे जप तप अनुष्ठानासाठी साधना करणाऱ्या ऋषीमुनींचं स्थान होतं. परम भाग्यशाली आत्मऋषीला दत्तप्रभू दंडकारण्यातून गमन करताना दर्शन झालं. आत्मऋषीच्या भक्तिभावानुसार त्यांना दत्तप्रभूंनी ज्ञानचक्षू प्रदान केले. तेव्हा आत्मऋषींनी दत्तप्रभूला आपल्या गुफेत भोजन स्वीकारावं अशी विनंती केली. दत्तप्रभू आत्मवापिका अर्थात झऱ्याकडे गेले, आत्माल्यामध्ये स्नान करून गुफेत गेले आणि त्यांनी आवडीनं भोजन स्वीकारलं. त्याच ठिकाणी वामकुक्षी घेऊन माहूरकडे प्रस्थान केलं असा या पांचाळेश्वराचा महिमा आहे. काशी स्नान झाल्यानंतर बद्रिकाश्रम मध्ये जे ऋषी 88,000 ऋषी जे बसत ते जय घोष सिद्धार्थ प्रभूच्या नामाचा करत, त्या सिद्धार्थ प्रभूच्या नामघोषाने सिद्धार्थ महाराज ते लोक पुराण करत आणि सिद्धार्थ महाराज त्यांचं ते श्रवण करत अशा प्रकारचं हे बद्रिकाश्रमाचं महत्व आहे. गोदावरी नदीच्या पात्रात विस्तीर्ण प्रदेशावर हे मंदिर आहे. या मंदिराला आत्मतीर्थ असं म्हटलं जातं. या ठिकाणी दत्तप्रभू भोजन करतात. भाविकांचीही इथं मोठी वर्दळ असते. हे माहुरी निद्रा करतात, कोल्हापुरी भिक्षा मागतात, पांचाळेश्वरी जेवण करतात. इथं नित्यनेमाने रोज 12 वाजता भोजनासाठी येत असतात, त्यामुळं आम्हाला खूप छान वाटतं आणि त्यांची प्रचिती म्हणजे आम्हाला खूप आलेली आहे. आम्हाला म्हणजे असं भरभरून ज्ञान दिलेलं आहे आणि जागृत देवस्थान आहे. बीड औरंगाबाद महामार्गावर गेवराई शहराच्या पश्चिमेला राक्षस भुवन जवळ हे तीर्थक्षेत्र आहे. गोदावरी नदीच्या तीरावर पांचाळेश्वर आहे. महानुभाव पंथाचे आद्य गुरु चक्रपाणी यांचं तीर्थ म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. आडवाटेवरचे दत्तक्षेत्र श्री दत्तप्रभूंचं जागृत स्थान म्हणूनही याची ओळख आहे. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड.